कार्यक्रमामध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या भाषणाच्या दरम्यान मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। भुजबळांनी शरद पवार यांच्यावर टीका केल्यानं कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। दरम्यान भुजबळ यांनी विनंती करून देखील कार्यकर्ते शांत झाले नाहीत आणि त्यामुळे अखेर भुजबळ यांना आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलेलं होतं। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, छगन भुजबळ हे भाषण करत असताना हा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। शरद पवार यांच्यावर त्यांनी टीका करताच कार्यकर्त्यांनी हा गोंधळ भाषणाच्या दरम्यान घातलेला। सुप्रीम कोर्टाने सीबीआयकडे केस दिल्यानंतर सीबीआयने एक शब्द सुद्धा आमच्या विरुद्ध त्या चार्जशीट मध्ये म्हटलेला नाही। जे आले गोंधळ शांत बसा। सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टाला सांगितलं की ही केस जी आहे ती सीबीआयकडे द्या। दरम्यान बीडच्या या सभेमध्ये नेमकं काय घडलं ते आपण समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून। बीडचा दुष्काळ कायमचा संपवणारी सभा म्हणून गाजावाजा केला, मात्र बीडकरांसाठी कोणतीही महत्त्वाची घोषणा या सभेत करण्यात आली नाही। अजित पवारांच्या स्वागताला मोठी गर्दी जमली, पण दादांच्या भाषणावेळी अनेक खुर्च्या या सभेत रिकाम्या दिसल्या। सभेच्या दरम्यान लोकांनी गोंधळ घातला। अमरसिंह पंडित यांच्यावर 3 वेळा शांतता राखण्याचं आवाहन करण्याची वेळ आली। तर मुंडेंना हात जोडून शेवटपर्यंत सभा न सोडण्याची विनंती देखील करावी लागली। लोकांचा गोंधळ सुरू असताना प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरेंचं भाषण कधी सुरू झालं आणि संपलं हेच कळलं नाही। प्रफुल्ल पटेल यांचं संपूर्ण भाषण देखील गोंधळातच झालं। लोकांच्या गोंधळामुळे छगन भुजबळांना आपलं भाषण आटोपतं घ्यावं लागलं। दरम्यान बीडमधील सभेतून छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। राष्ट्रवादीचे अध्यक्ष हे अजित पवारच असल्याचं देखील भुजबळांनी म्हटलंय। तसंच गुगलीवर स्वतःच्या प्लेयरची विकेट घेता का, राजकारणात अशा गुगल्या असतात का, असा घणाघात देखील भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर केलेला आहे। शिवाय दादा कोंडकेंसारखे डबल मीनिंग जोक तुम्ही कधीपासून मारायला शिकला, हे तुम्हाला शोभत नाही, असा हल्लाबोल भुजबळांनी पवारांवर केलेला आहे। अनेक वेळा त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा आंबेगावला होणार, मग इकडे होणार, मग तिकडे होणार, पण नाही, पहिला भुजबळ, मग मुंडे, मग हसन मुश्रीफ, आणि इकडून गाडी फिरून बारामतीला आली की अजित दादा आमचे नेते आहेत। अरे म्हणजे आम्ही सगळ्या आमच्या विरुद्ध सगळ्या मीटिंग झाल्या आणि बारामतीचा प्रश्न आला की अजित दादा आमचे नेते आहेत असं सुप्रिया ताई म्हणणार, पवार साहेब म्हणणार, मग पवार साहेब अजित दादा तुमचे नेते आहेत तर एक उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना मान्यता देऊन टाका आणि मोकळे वा भांडण मिटून टाका। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचे अध्यक्ष कोण आणि पक्ष कुणाकडे आहे हा सगळा जनतेचा महासागर आपण पाहिल्यानंतर हे सिद्ध होत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो अजित दादा पवार यांच्या बरोबर आहे। आमचं काय चुकलं ते सांगा, कशासाठी तुम्ही आमच्यावर हल्ले करता आहात? बरं हल्ले करता कुठल्या प्रकारचे हल्ले? इथे यायचं ते अमरसिंग पंडितांच्या नाव घेऊन त्यांना मग सांगा काहीतरी बोलायचं? दादा कोणके सारखे डबल मिनिंगचे हे जॉक्स साहेब तुम्ही कधीपासून करायला लागलात? आणि हा रस्ता दाखवला कुणी? साहेब हा रस्ता तुम्ही दाखवला। 2014 पासून 2019 ला सुद्धा तेच अजित दादाने सकाळी शपथविधी घेतला आणि त्यांना तुम्ही सांगता की ती गुगली होती। गुगलीमध्ये काही स्वतःच्याच प्लेअरला आउट करायचं असतं काय? ही कसली गुगली? गुगली होती, प्रत्येक वेळा गुगली होती। समजत नाही साहेब तुम्ही काय बोलता।
राजकारणात कुठे अशा गुगले असतात काय? याच संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी आहे. माझी काहीही चूक नसताना 2003 तेलगी प्रकरणानंतर तुम्ही माझा राजीनामा घेतलात, मग 1993 तुमच्यावर आरोप झाले, तुम्ही का राजीनामा दिला नाही असा सवाल छगन भुजबळांनी शरद पवारांना उपस्थित केलेला आहे. तर 1993 तुमच्यावर आरोप झाले असं देखील छगन भुजबळांनी म्हटलं, तर तेव्हा तुम्ही राजीनामा का दिला नाहीत असा सवाल छगन भुजबळांनी शरद पवारांना उपस्थित केलेला आहे. काही लोकांनी फक्त आरोप केले आणि साहेब तुम्ही मला बोलवलं आणि सांगितलं आणि त्यावेळेला प्रफुल्ल पटेल तिथे त्यांना पण बोलवून घेतलं की भुजबळ तुम्ही राजीनामा द्या. म्हटलं का? तर म्हणे ते झी टीव्हीचे जे आहेत तिकडे दगड पडलेले आहेत, ते सुभाष गोयल नाराज होतील, तुम्ही राजीनामा द्या. तुमच्यावर सुद्धा आरोप झाले होते 92, 93, 94 सालामध्ये खैरनार आणि इतर सगळ्यांनी जे आहे गोरा खैरनार आणि इतर सगळ्यांनी केले होते की नाही. तुमचा राजीनामा कोणी मागितला नाही, तुम्ही तो दिला.